हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मनवार यांनी गुंडांना लपवण्याचा घेतला आहे का विडा. रेखा भालेराव या किडनॅपिंग अत्यंत सिरियस प्रकरणात अजूनही गुन्हा नोंदून घेण्यास देत आहे नकार. संपूर्ण देशभरात आणि राज्यात लॉकडाऊन चाललेला असताना त्या महिलेला हिंगोली येथेच जाऊन तुझा गुन्हा नोंद करण्याचा करत आहे दबाव. मात्र पोलीस निरीक्षक त्यांना कायद्याचा पडलेला दिसतो आहे विसर. देशातल्या आणि राज्यातल्या कुठल्याही महिलेला कोणत्याही पोलीस स्थानकामध्ये त्वरित गुन्हा नोंदवून घेण्याचा आहे अधिकार. 0 नंबर वरून तो गुन्हा सदर पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध असताना का करत आहे त्यांचीच मनवारी. बंडू देवरे यांना वाचवण्याचा का प्रयत्न करत आहे ते. बंडू देवडे या सदर इसमावर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अत्यंत सिरियस गुन्ह्यांचे अनेक पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर नोंद असल्याची प्रथमदर्शी माहिती आधार न्यूजच्या लागली आहे हाती. आज याच गंभीर विषयावर महिलांसाठी धावून जाणाऱ्या तृप्ती देसाई यांच्याशी आपण या विषया संबंधात बोलणार आहोत. तृप्ती मॅडम नमस्कार. हा जो हिंगोलीचा जो प्रकार चाललेला आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? नाही विनायक सर, सगळ्यात महत्वाचं तर मी आधार न्यूजला ती संपूर्ण स्टोरी बघितली. रेखा भालेराव ज्या आहेत त्यांचं स्टेटमेंट बघितलं. ती महिला सध्या जी आहे ती घाबरलेल्या अवस्थेत आहे. आपण बघतोय की आता सध्या देशभरात आपल्या राज्यामध्ये जे आहे ते कोरोनाचं पूर्णपणे कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती आहे. आणि जेव्हा या ही महिला किडनॅप हिला केलं गेलं तेव्हा घरच्यांनी जी आहे ती मिसिंग तक्रार सुद्धा दाखल केलेली होती. आणि नंतर जेव्हा ही महिला सापडली तेव्हा ती जेव्हा सांगते की मला या लोकांनी किडनॅप केलं होतं, त्या आरोपींची नावं सांगते, माझ्या मुलाला सुद्धा मारून टाकणार अशा धमक्या दिल्या होत्या त्या आरोपींनी असं सांगते. आणि तिचं लग्न लावून दुसऱ्या राज्यामध्ये द्यायचं होतं त्यांना, म्हणून ती कागदपत्र कागदपत्र घेतली होती आणि 1 लाख रुपये देतो अशी आमिष दाखवली होती. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. मागच्या वेळी सुद्धा वाशिम अकोला असे अनेक काही जे जिल्हे आहेत तिथं अशा पद्धतीनं किडनॅपिंग करून महिला गायब होऊन त्यांना जे आहे ते किडनॅप करून वेगळ्या राज्यात जे आहे ते बऱ्याच विक्रीचे प्रकार जे आहेत ते आपण बघितलं असेल की ते समोर आलेले आहेत. राज्य सरकारकडे त्याचे आकडे आहेत. आणि मग अशा लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये जर ह्या घटना घडलेल्या आहेत निश्चितच राज्यभरात सध्या पोलिसांवर कोरोनाच्या बाबतीत जो आहे तो ताण आहे जो बंदोबस्ताचा. परंतु महिला सुरक्षिततेचा प्रश्न सुद्धा जो आहे तो ऐरणीवर आहे, तो सगळ्यात महत्वाचा आहे. आणि जेव्हा फिर्यादी पोलीस स्टेशनला जाते ती जेव्हा सांगते की माझ्यावर असा अन्याय झालेला आहे, मला किडनॅप केलं गेलेलं होतं, तर सगळ्यात पहिला पोलिसांचं काम आहे की तातडीनं संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करणं आणि त्या महिलेला न्याय मिळवून देणं. आता राहिला विषय त्या महिलेला कुठं किडनॅप केलं होतं, ती गोरेगावच्या हिंगोलीच्या हद्दीत आहे का दुसऱ्या जिल्ह्यात आहे, तर याच्यामध्ये स्पष्टपणे आदेश आहेत की महिलेवर अन्याय कुठेही झाला असेल आणि तिला जर तक्रार द्यायची असेल, तिला जर न्याय मागायचा असेल, तर तातडीनं तिचा गुन्हा दाखल करणं आणि 0 नंबरनी संबंधित पोलीस स्टेशनला जो आहे तो ट्रान्सफर करणं. अशा वेळेला तिथले जे पोलीस निरीक्षक असतील किंवा माझी मी आपला हा प्रकार हे जे प्रकरण आहे ते मी आता ऐकलं मी या संदर्भामध्ये मी तेही फोनवर ऐकलं. जरी त्यांच्याकडे त्यांच्यावर बंधनकारक आपल्याला माहिती देणं नसलं तरी सुद्धा महिलेला न्याय देणं माहिती नव्हती मॅडम. आम्ही फक्त FIR का नोंदवून घेतले आणि आरोपींना का प्रश्न विचार. त्यांचं जे म्हणणं आहे की तुम्हाला माहिती देणं बंधनकारक नाही, तपास चालू आहे, परंतु महिलेला न्याय देणं हे पोलिसांना बंधनकारक आहे ना मॅडम. महिलेला न्याय घेतले नाही तर मग तपास कुठला करता, हा माझा प्रश्न होता. हो नाही नाही, या प्रकरणामध्ये तातडीनं गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. मी हिंगोलीच्या SPना सुद्धा बोलेन आणि आपण जसं म्हणताय की त्यांचा कदाचित म्हणणं असेल की मिसिंगची जी तक्रार होती त्याचा तपास सुरू असेल, परंतु हा गुन्हा तातडीनं गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. मुलाला ज्या मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या, 1 महिना हिला किडनॅप जे केलं गेलं, हिला ज्या फोनवरून राजस्थानला बोलवलं जायचं किंवा ज्या पद्धतीने याच्यामध्ये खूप मोठं रॅकेट सापडण्याची शक्यता आहे, त्यामुळे माझी हिंगोली पोलिसांना
विनंती आहे की तातडीनं रेखा भालेराव त्यांचं स्टेटमेंट तुम्ही ऐका. त्यांच्यावर झालेला जो अन्याय आहे तो गंभीर आहे. अशा अनेक घटनाही भविष्यात घडू शकतात, त्या घडू नयेत यासाठी तातडीनं तो गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे आणि तो हिंगोली पोलिसांनी करावा. आणि मी या संदर्भामध्ये जे हिंगोलीचे SP आहेत त्यांच्याशी पण बोलेन आणि त्या महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न. आणि त्या अधिकाऱ्यांनी त्यांना आता लेटर दिलं जिथे लॉकडाऊन चालू आहे, तुम्ही जिल्हा बंदी, महिलाचा कोणी तिला घरचा सपोर्ट नाही, आई वडील वृद्ध आहेत, कदाचित तिच्या मिस्टरांचं सुद्धा तिचं भांडण झालं याच्यावरून असल्यामुळे, अशा वेळेला त्या अधिकाऱ्यांनी त्याला लेटर दिलं आणि तुम्ही हिंगोलीत गुन्हा नोंदवा, हे अधिकारी कितपत अधिकारी आहेत, जबाबदार नाही घ्यायच्या? नाही, हा बेजबाबदारपणा आहे. मी मगाशी आपल्याला सांगितलं की एखाद्या महिलेवर जर अन्याय झाला आणि ती कदाचित दुसरी जरी हद्द पोलिसांची असली तरी सुद्धा तातडीनं महिलेवर झालेल्या अन्यायाची नोंद कोणत्याही पोलीस स्टेशनला करता येते आणि 0 नंबरनी संबंधित पोलीस स्टेशनला ती ट्रान्सफर करता येते. सध्या तर लॉकडाऊन आहे, सगळ्या गाड्या बंद आहेत, कुठेही जाता येत नाहीये, अशा वेळेला पोलिसांनी या महिलेला न्याय देणं गरजेचं आहे आणि तातडीनं त्यांनी न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे. कारण आता लॉकडाऊन असल्यामुळे मला जास्तही काही म्हणता येणार नाही आम्ही आंदोलन करू किंवा हे करू, परंतु मला एवढंच सांगायचं आहे की कायद्याचं राज्य आहे, कायदा हा सगळ्यांना समान आहे, मग तो गरीब असेल श्रीमंत असेल आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय मिळवून देण्याचं काम जे आहे ते पोलिसांनी करणं गरजेचं आहे. पोलीस आजकाल किती स्वतःचा जीव रिस्क घेऊन समाजासाठी काम करतात आणि एकीकडे असे अधिकारी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे नक्की. एकदम बरोबर आहे, कारण अनेक पोलिसांची आपण उदाहरणं जर बघितली आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तर खूप चांगलं काम पोलिसांचं आहे, परंतु काही पोलिसांमुळे जे आहे ते पोलिसी खात्याला जे आहे ती कुठेतरी नावं ठेवली जातील अशा पद्धतीचं काम घडू नये. पूर्णपणे माहिती घेऊन त्या महिलेला FIR दाखल करायची आहे. तर तातडीनं गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये हिंगोली जिल्ह्याचं जे गोरेगाव पोलीस स्टेशन आहे जे PI आपल्याशी बोलले त्यांना माझी विनंती असेल की तातडीनं आपण हा गुन्हा दाखल करून द्यावा, अन्यथा आम्हाला गृहमंत्री अनिल देशमुखांपर्यंत हे प्रकरण पोहोचवावं लागेल, मला स्वतः गृहमंत्र्यांशी बोलावं लागेल. ओके, धन्यवाद मॅडम आपल्या प्रतिक्रियेबद्दल. धन्यवाद. हो हो, धन्यवाद, नमस्कार. तर या होत्या सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी धावून जाणाऱ्या तृप्ती देसाई आपल्या सोबत होत्या आणि त्यांच्यावर गुन्हा का नोंद होत नाही त्याचा आम्ही सुद्धा पाठपुरावा करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. इतका सिरियस आणि गंभीर गुन्हा असताना पोलीस निरीक्षक का आणि कोणाला कशासाठी पाठीशी घालत आहे याचा पाठपुरावा त्यांच्यामुळे गुन्हा नोंदणीपर्यंत आधार न्यूज याचा पाठपुरावा करतच राहणार आहे आणि रेखा भालेरावांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही सुद्धा उचलला आहे विडा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब